ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरला आपली काल सुरुवात झाली, बरोबर? काय काय पाहिलं आपण, ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय हे मूळ कॉन्सेप्ट आपले अभ्यास करून झाले. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा ज्याची आपण चर्चा केली तो म्हणजे केपलर्स लॉ. केपलर लॉचे तीन स्टेटमेंट आपण पाहिले. पहिला लॉ जो आहे तो ऑर्बिट बद्दल सांगतो, दुसरा लॉ आहे तो कशाबद्दल सांगतो, एरिया बद्दल सांगतो, म्हणून त्याला आपण लॉ ऑफ एरिया असं देखील म्हणले. तिसरा लॉ कशाबद्दल सांगतो, पिरियड बद्दल सांगतो. आलं लक्षात? तीन स्टेटमेंट आपण पाहिले. शिवाय आपण सर्क्युलर मोशन म्हणजे काय आणि सेंट्रिपेटल फोर्स या तीन मुद्द्यांची चर्चा आपली करून झालेली होती कालच्या लेक्चरला. आज आपण या धड्यातल्या अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे जातो आहोत. या चॅप्टर मधला अतिशय महत्वाचा मुद्दा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता हा लॉ काय सांगतो? फेमस स्टोरी आपल्याला सांगितली जाते की न्यूटन ऍपलच्या झाडाखाली बसलेला होता, ऍपल वरून खाली पडलं आणि न्यूटनला याचा शोध लागला. आणि मग लगेच आपले शिक्षक आपल्याला टोमणे मारतात, आपण जर बसलो असतो तर काय झालं असतं, आपण पहिला तो ऍपल खाऊन टाकला असता. ठीक आहे, जे असेल ते असेल. आपण मूळ स्टेटमेंटकडे लक्ष देऊया. आतापर्यंत म्हणजे कालच्या वेळेस आपण ग्रॅव्हिटेशन बद्दल चर्चा करत होतो, त्यास मी बेसिक आयडिया तुम्हाला दिलेली आहे. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? अट्रॅक्शन. कुणी एक्झर्ट केलेलं? बाय दी अर्थ. कोणावर? एनी ऑब्जेक्ट इन इट्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड. स्वतःच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये जे कोणी एखादा ऑब्जेक्ट असेल त्याच्यावर पृथ्वी जे काही फोर्स एक्झर्ट करते त्याला थोडक्यात आपण ग्रॅव्हिटेशन असं म्हणतो, बरोबर? मग हा जो न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असा आहे, हा कुठल्याही ऑब्जेक्टला लागू होतो. विश्वातला कुठलाही ऑब्जेक्ट ज्याला मास आहे, काय आहे? मास. ज्याला स्वतःचं वस्तुमान आहे ते थोडं का असणार पण असलं पाहिजे. म्हणजे हा लॉ कोणाला ऍप्लिकेबल आहे? एनी मटेरियल मास, एनी सबस्टन्स ज्याला स्वतःचं काय आहे, मास आहे, त्याच्या बाबतीत तो लागू होतो. म्हणून याला काय म्हटलं गेलंय? युनिव्हर्सल लॉ. काय म्हटलं गेलेला? युनिव्हर्सल लॉ. काय सांगतो हा नियम? समजा आपल्याला दोन ऑब्जेक्ट दिलेले आहेत. हा एक ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट, अँड देयर इज अनदर ऑब्जेक्ट. ठीक आहे, समजा याचं मास M1 आहे, याचं मास M2 आहे आणि या दोघांच्यातला डिस्टन्स समजा डी एवढा आहे. त्यांच्यातलं डिस्टन्स म्हणजे त्यांच्या जर स्पेरिकल बॉडी असेल तर सेंटर पासूनचं डिस्टन्स. सेंटर ऑफ मास नावाचे एक कॉन्सेप्ट आहे, त्याचा जास्त आता सध्या तरी विचार करू नका. आता ऍपलच्या झाडावरून ऍपल पडलं, मग न्यूटनने कसा विचार केला की ऍपल पडलं तर खालीच का पडलं? फॉर एक्झाम्पल, आता माझी चित्रकला एवढी चांगली नाही आहे, हे समजा झाड आहे आणि इथून कुठून तरी ऍपल निसटलं, मूळ फांदीपासून जिथं आलेलं आहे त्या ब्रांचपासून ते निसटलं, मग ऍपलला प्रश्न पडला? ऍपलला नाही प्रश्न पडला, न्यूटनला प्रश्न पडला ऍपल असंच पृथ्वीवर येऊन खालीच का पडलं, याच दिशेने का आलं, हे असं का नाही गेलं तिरकं या बाजूला, ऑब्लिकली या बाजूला का नाही आलं, या बाजूला का नाही उडून गेलं, इकडं का नाही वर उडून गेलं, ते खालीच का पडलं? मग त्याच्यातून न्यूटनने असा निष्कर्ष काढला, ऍपल ही एक बॉडी आहे आणि तो ज्याच्यावर बसलाय आणि ऍपल ज्याच्यावर पडलंय ती आपली पृथ्वी, ही पण एक बॉडी आहे जिला स्वतःचा एक मास आहे. मग हिला आणि आपण ज्या पृथ्वीवर बसलेलो आहे, म्हणजे ते झाड ज्या पृथ्वीवर आहे ती पृथ्वी, त्या पृथ्वीचा हा सरफेस, तिचं स्वतःचा सुद्धा एक मास आहे, ते समजा काय आहे M2 आणि याचा मास काय आहे समजा M1. मग न्यूटनचं असं म्हणणं आलं की पृथ्वी तलावरच्या विश्वातल्या, पृथ्वी तलावरचं सोडा, विश्वातल्या कुठल्या पण दोन ऑब्जेक्ट आपण घेतले, कुठले पण दोन ऑब्जेक्ट घेतले जसे मी इथं घेतलेले, त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. काय असतं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. एखादा छोटा छोटा पार्टिकल, त्याचं मास खूप कमी आहे, आणि एखादा एखादी जायंट बॉडी आहे ज्याचं मास अतिशय खूप जास्त आहे, म्हणजे खूपच जास्त आहे, या दोघांच्या मध्ये सुद्धा काय असतं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. आणि छोटे छोटे पार्टिकल आहे त्यांच्यामध्ये सुद्धा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. तुमच्या माझ्यात सुद्धा काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे.
मग ते का जाणवत नाही? तर तुमच्या पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलंय, महेंद्र आणि विराट यांचा मास जे आहे दोघांचं पण ते खूप कमी असल्यामुळे ते फोर्स खूप नेग्लिजिबल असतं, त्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही. लक्षात मी काय सांगतोय ते. आता माझा मुद्दा काय आहे सांगतोय तो, की न्यूटनचा संबंध कुठल्याही दोन मटेरियल ऑब्जेक्ट मध्ये ज्याला स्वतःचं मास आहे यांच्यामध्ये काय असतं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. ऑब्व्हियसली त्याला प्रश्न विचारला असता, हे जे मास आहे कुठल्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये प्रत्येक ठिकाणी सारखंच असतं का? म्हणजे समजा पृथ्वी आणि चंद्र, पृथ्वीवरती फिरणारा चंद्र, मग यांच्यामध्ये असणारं फोर्स सारखंच आहे का बाबा? किंवा सूर्य आणि पृथ्वी यांच्यातलं सारखंच आहे का? किंवा तुमच्यात आणि माझ्यात जे आहे, कारण तुम्ही सुद्धा, तुम्हाला मास आहे, मला पण मास आहे, आपल्यामध्ये सुद्धा अट्रॅक्शन, तुम्ही शेजारी शेजारी बसलाय, तुमच्यातही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते आहे. हा डिजिटल बोर्ड आणि माझ्यात फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. मग हे सगळे सारखेच आहेत का बाबा? नाही, मग न्यूटनने सांगितलं तसं नाही. त्यांच्यात असणारं हे जे फोर्स आहे, यांच्यात असणारं हे जे फोर्स आहे, हे फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. काल मी कालचं लेक्चर जर आठवत असेल तर डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इनव्हर्सली प्रपोर्शनलची थोडक्यात ओळख त्याच्यामुळे करून दिली होती. हे जे फोर्स आहे ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कोणाशी? प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. देअर मासेस कोणाचं मासेस? जे दोन ऑब्जेक्ट, जे दोन पार्टिकल, ज्या दोन मटेरियल बॉडीज आपण कन्सिडर केलेल्या आहेत की ज्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतंच असतं असं न्यूटन सांगतो, त्या दोन बॉडीचं जे मास आहे, त्याचा जो प्रोडक्ट आहे, याचा मास आणि याचा मास, याचा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट जेवढा जास्त तेवढा फोर्स जास्त, हा प्रोडक्ट जेवढा कमी तेवढा तो फोर्स कमी. लक्षात येते का? आपल्यातलं फोर्स का जाणवत नाही? कारण की आपला जो, आपलं जे मास आहे ते खूप कमी आहे. 30 किलो, 40 किलो, 80 किलो, 90 किलो, 120 किलो, 130 किलो, 400 किलो, 500 किलो, एवढं तर नसतं कोणाचं, पण जर एवढं असलं तरी हे खूप कमी आहे. याच्यासाठी जाणवण्यासाठी, या फोर्सला जाणवण्यासाठी, एका बाजूला सूर्य आणि एका बाजूला पृथ्वी यांचा मास प्रचंड जास्त आहे. म्हणजे पृथ्वीचा मास तर आपण किती धरतो? 5.98 × 10^24, म्हणजे किती शून्य द्यायचे त्याच्यावर? 24 शून्य द्यायचे, एवढं एवढं किलो. 3 किलोपर्यंत 3 शून्य, 4 शून्यपर्यंत आपलं डोकं चालतं, 5 शून्यपर्यंत लाखात गेलो, 6 शून्य असं जमतं आपल्याला, 24 शून्य एवढं जास्त मास आहे. त्याच्यामुळे ते मास जाणवतं. पृथ्वीनं आपल्यावर एक झट केलेलं मास जाणवतं. आपण पृथ्वीवर जाऊन आपण किंवा ॲपल जर समजा पडलो तर ते जाणवतं आपल्याला. तसं हे मास आपल्याला जाणवणं, न जाणवणं कशावर अवलंबून आहे? याच्यातल्या प्रोडक्टवर अवलंबून आहे, याच्यातल्या प्रोडक्टवर अवलंबून आहे. दुसरं, हे जे आहे इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू, इन्व्हर्सली प्रपोर्शनल असं त्रास असेल तर, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. डिस्टन्स आपण डीने दाखवले, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, म्हणजे अंतर वाढलं की फोर्स कमी होतं, अंतर वाढलं की फोर्स कमी होतं. किती? कशाच्या पटीत होतं? त्याच्या स्क्वेअरच्या. मी 2 असेल तर 4 पटीत त्याचा स्क्वेअर, 4 असेल तर, म्हणजे 4 जेवढं अंतर असेल जेवढ्या पटीत ते वाढवणार आपण तेवढ्या पटीच्या स्क्वेअरशी, म्हणजे डिस्टन्स दुप्पट केलं तर फोर्स किती होणार? 4 पटीने कमी होणार, म्हणजे 1/4 होणार. असा नियम सांगतो. नुसतं स्टेटमेंट पाठ करणे इज नॉट अबाउट फिजिक्स. नक्की ह्याचा अर्थ काय होतो? म्हणजे समजा आत्ता जेवढं डिस्टन्स आहे त्याच्यापेक्षा दुप्पट डिस्टन्स केलं तर फोर्स वाढणार का कमी होणार? इन्व्हर्सली प्रपोर्शनल, म्हणजे एक वाढलं की दुसरं कमी होतं, मग दुसरं कमी होणार म्हणजे फोर्स कमी होणार. किती पटीने कमी होणार? तर याच्या स्क्वेअरशी प्रपोर्शनल आहे. म्हणजे दुप्पट केलं ना, डिस्टन्स किती केलं? दुप्पट. त्याचा स्क्वेअर किती झाला? 4 times. म्हणजे थोडक्यात असं धरायचं की डिस्टन्स 4 times वाढले मग फोर्स त्या पटीने कमी होणार, म्हणजे 1/4 होणार. म्हणजे ओरिजिनल जेवढं होतं त्या किती होणार? 1/4. समजा डिस्टन्स तिप्पटीने वाढवलं, 3 times वाढवलं, तर परिणाम कितीचा होणार आहे? त्याचा स्क्वेअर म्हणजे किती? 9. म्हणजे 9 times डिस्टन्स वाढल्यासारखं दिसणार. मग फोर्स किती टाइमने? 1/9 कमी होणार. आणि याच्या उलट डिस्टन्स जेवढ्या पटीत कमी होईल तेवढ्या पटीत काय वाढेल? फोर्स वाढेल. लक्षात येतोय? तुम्हाला थोडा फरक जाणवेल माझ्या शिकवण्यामध्ये. तुम्ही जर थोडंसं रिवाईज केलं आणि तुम्हाला जाणवलं आपल्या आसपास कसं शिकवलं जातं, तर आपल्याला हे स्टेटमेंट सांगितलं असतं, थोडक्यात त्याचं एक्सप्लेनेशन दिलं असतं. हे ऍप्लिकेशन जे मी आता सांगतोय त्याच्यात तुम्ही फंदात पडला नसता. मग तुम्हाला असं वाटत असेल सर जास्त वेळ खर्च करतात, अजिबात नाही, हेच गरजेचं आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये ऍक्च्युली हे होत नाही, त्यामुळे मग पोरांना पुढे जाऊन फिजिक्स अवघड जातं. तोंडी सुटतात प्रश्न आपल्याला देतात की दोन बॉडीज आहेत त्यांचं मास दुप्पट केलं, एकाचं दुप्पट केलं, एकाचं निम्पट केलं, सांगा नवीन फोर्स किती असेल.
डिस्टन्स एवढं केलं तेवढं केलं, पोरं ते न्युमेरिकल सारखं सोडवतात, नाही हे तोंडी सोडवायचं, हे कॉन्सेप्च्युअल असतं. तुम्हाला नियम काय कळला? या दोन ऑब्जेक्टमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, हे अप्रोचिंग एरो, एकमेकांकडे येणारे एरो काय दाखवतात? फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवतात. काय दाखवतात? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कसं आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल. कोणाशी? प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. आणि जे डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरशी ते कसं आहे? इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. कसं आहे? इनव्हर्सली प्रपोर्शनल. आता फक्त पुस्तकी भाषेत सांगायचं झालं तर स्टेटमेंट सांगावं लागेल आपल्याला. मग स्टेटमेंटमध्ये एक आलं पाहिजे, या दोघांच्या मध्ये कुठल्याही दोन मटेरियल ऑब्जेक्टमध्ये, म्हणजे ज्यांना स्वतःचा मास आहे, तुम्हाला काय कळलं पाहिजे? शेवटी जाऊन न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आपण सांगतोय, हे पेपरला तुम्ही लिहिताल पुस्तकी भाषेत जे असेल ते, मग तुम्हाला काय कळले? मदर लँग्वेज मध्ये जर तुम्ही कोणाला कुणीतरी विचारलं, सांग तुला काय कळलं बा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये, तुम्ही काय सांगताल? कुठले पण दोन ऑब्जेक्ट असतील त्यांचं स्वतःचं काय पाहिजे? जर मास असेल तर त्या दोन बॉडीज एकमेकांना काय करतात? अट्रॅक्ट करतात. मग किती फोर्सने अट्रॅक्ट करतात? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. त्यांचा गुणाकार जर वाढला तर फोर्स सुद्धा काय वाढणार आहे? वाढणार आहे. त्यांचा गुणाकार, कोणाचा गुणाकार? मासेसचा गुणाकार जर कमी झाला तर फोर्स सुद्धा काय होणार आहे? कमी होणार आहे. डिस्टन्सशी कसं आहे? डिस्टन्सच्या स्क्वेअरशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. डिस्टन्सच्या स्क्वेअरशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. आधी स्टेटमेंट समजून घेऊया आणि मग याच्या परत आपल्याला मॅथमॅटिकल ऍप्लिकेशन करून काही मुद्दे समजून घ्यायचे आहेत. चला पुस्तक काय म्हणतं बघा. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, युनिव्हर्स मधला कुठलाही ऑब्जेक्ट काय करतो? अट्रॅक्ट करतो. काय करतो? अट्रॅक्ट करतो. कोणाला? एव्हरी अदर ऑब्जेक्ट. मग कुठलाही ऑब्जेक्ट युनिव्हर्स मधला दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करतो? अट्रॅक्ट करतो. हे तर आपल्याला कळलं होतं. किती फोर्सने? विथ अ डेफिनाईट फोर्स, विथ अ डेफिनाईट फोर्स. मग हे फोर्स असतं कसं? दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, कोणाशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे? प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट. हे दोन ऑब्जेक्ट आहेत, त्यांचे जे मासेस आहेत त्याच्या प्रोडक्टशी तो कसा आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. अँड कसा असतो? इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू. कसा आहे? इनव्हर्सली प्रपोर्शनल टू. कोणाशी? स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. त्यांच्यातल्या डिस्टन्सशी कसा आहे? इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. सांगितलं होतं मी. सो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं स्टेटमेंट काय सांगतं? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स काय करतो? अट्रॅक्ट एव्हरी अनदर ऑब्जेक्ट, दुसरा कुठलाही एखादा ऑब्जेक्ट, विथ अ फोर्स, विथ अ फोर्स विच इज कसा असेल? डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. अँड दुसरं कसं असेल? डायरेक्टली प्रपोर्शनल टू, सॉरी इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दे, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दे. अर्थात एक ऑब्जेक्ट त्याचं मास M1 आहे, दुसरा ऑब्जेक्ट त्याचं मास M2 आहे, त्यांच्यातलं डिस्टन्स समजा D आहे, तर हा नियम काय सांगतो? त्यांच्यामध्ये असतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्यांच्यामध्ये काय असतं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हे फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, हे फोर्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे कोणाशी? हे फोर्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे कोणाशी? स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दे. देअरफोर F इज इक्वल टू, आता हे पुढचं मी सोडून दाखवतो नंतर, सध्या एवढं लक्षात असू द्या. सो परीक्षेसाठी महत्वाचं काय आहे? घरी गेल्यानंतर अभ्यास करत असताना हा नियम तुमच्या वहीमध्ये लिहिलेला असला पाहिजे. कुठला? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे स्टेटमेंट तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून काढायचं आहे. कळलं? आत्ता नका लिहू, मी लिहून द्यायला वेळ खर्च करत नाही तुमचं. तुम्ही म्हणजे आपल्याकडे कोचिंगचा अर्थ बदललेला आहे. मी सांगितलं, काल पण सांगितलं, काय चांगल्या नोट्स काढून दिल्या, कळल्या नाही तरी चालतात, पण नोट्स काढून दिल्या. बरं, त्यांनी तरी कुठून काढून दिलेले असतात? खूप रेअर असे शिक्षक असतील की पुस्तक डोळ्यासमोर ठेवतील आणि पुस्तकातून स्वतःला हव्या तशा नोट्स काढतील. कुठल्या तरी गाईडमधलं उतरून काढायचं, किंवा काही काही लोक तर गाईडमधूनच डायरेक्ट नोट्स लिहून देतात. सो ते आपल्याकडे घरी नाही का? कशासाठी इथं वेळ खर्च करायचा? इथे आपण जास्तीत जास्त वेळ कशाला देऊया? ती कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी देऊया, लिहिण्यासाठी वेळ खर्च नको करूया. तुम्ही फक्त एक छोटस काम करायचं, घरी गेल्यानंतर तुम्हाला जे कुठलं योग्य पुस्तक आवडतं, एक योग्य मार्गदर्शक आवडतं, ऍक्च्युली उत्तर कसं लिहिलंय असं बघण्यासाठी,
वाचायचे तर टेक्स्टबुकच, वाचायचं तर काय टेक्स्टबुकच. मग टेक्स्टबुक मधून तुम्हाला आता स्टेटमेंट लिहायचं, जसं तसं स्टेटमेंट फॉलो करायचं. मग स्टेटमेंट असंच आहे, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ फोर्स, विथ अ डेफिनेट फोर्स विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. हे झालं स्टेटमेंट. आता आपल्याला ते एक्सप्लेन करायचं. एक्सप्लेन करत असताना मग कसे मी सांगितलं तसं दोन ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केले. हे दोन ऑब्जेक्ट एक ब्लू कलरने दाखवलाय, एक रेड कलरने दाखवलाय, एक ब्ल्यू कलरने दाखवलाय. याचं समजा मास आहे एम वन, याचं समजा मास आहे एम टू. त्यांच्यातला डिस्टन्स कशाने दाखवलं आपण इथं, समजा आर. मग असे मी कशाने घेतलं होतं डी, जे काही घेताल त्याच्याशी. मग हे स्टेटमेंट काय सांगतं, हे जे फोर्स आहे हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. समजा याचा मास एम वन आहे, याचा मास काय आहे एम टू, प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. अँड आता इथे अंतर कशाने दाखवले आर, मग इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. समजलेलं आहे पर्यंत. मग तुम्हाला जर याचं एक्सप्लेनेशन द्यायचं असेल, तुम्ही स्टेटमेंट लिहिलं, स्टेटमेंट लिहिल्यानंतर काय लिहायचं, स्टेटमेंट लिहिल्यानंतर असे डायग्राम काढायची, ठीक आहे, त्यांचं मास लिहायचं एम वन आणि एम टू. आणि दोनच मार्काला आलेलं असेल तर हे सांगत बसायचं नाही, लेट एम वन अँड एम टू बी द मासेस ऑफ. आता तुमच्या पुस्तकात तरी सगळं डिटेल एक्सप्लेन केलं असेल, तुम्ही परीक्षेला दोन मार्काला लिहित असताना एवढं डिटेल सांगायचं नाही. इथे दिसतंय त्याचा मास काय आहे एम वन, याचा मास काय आहे एम टू, त्यांच्यातलं डिस्टन्स किती आहे डी. इथे तुम्ही फक्त काय लिहायचं, बाय न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, बाय न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सॉरी, युनिव्हर्सल लॉ असं लिहू का, काही गरज नाही, असं लिहिलं तरी चालेल. बाय न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पहिलं काय सांगतो, तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. आणि दुसरं काय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. बस एवढं पुरेस आहे, समजते मी काय सांगतो ते. ठीक आहे, चल आता याच्याशी रिलेटेड कॉन्सेप्ट आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट यालाच म्हटलं जातं कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन, कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन यालाच म्हटलं जातं युनिव्हर्सल कॉन्स्टंट. काय म्हटलं जातं, युनिव्हर्सल कॉन्स्टंट. सर काय आहे हे सांगतो आता, काय कशाबद्दल बोलतोय आपण, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, यालाच म्हणतात कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा यालाच म्हणतात युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन, ज्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल जी, ज्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल जी. ग्रॅव्हिटेशन म्हणलं की दोन जी तुमची पाठ सोडत नाहीत, एक कॅपिटल जी आणि एक स्मॉल जी. कॅपिटल जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, स्मॉल जी म्हणजे असलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जनरली असलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. समजतंय मी काय सांगतो ते. आता पहा, न्यूटनच्या लॉनुसार काय कळलं तुम्हाला, बाय न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता मी सांगितलं तसं, बाय न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, इफ एफ इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, एफ हे जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, दोन ऑब्जेक्ट आहेत त्यांचे मासेस, अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. बरोबर, इथपर्यंत समजलंय, ठीक आहे. मग आता देअर फोर हे एकत्र जर लिहायचं झालं तर मी कसं लिहिणार, एफ प्रोपोर्शनॅलिटी साईन, मग पुढं कोण, एम वन एम टू डिवायडेड बाय डी स्क्वेअर. एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम वन आहे, प्रोडक्ट ऑफ एम वन एम टू, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. सो काल तुमचं कालचं लेक्चर तुम्हाला आठवत असेल, मग हे प्रोपोर्शनॅलिटी साईन जाईल, हे प्रोपोर्शनॅलिटी साईन जाणार, आणि ते गेलं इथं काय येणार, इज इक्वल टू आणि कॉन्स्टंट, इज इक्वल टू आणि कॉन्स्टंट. आठवत असेल, सातवी आठवी शिकलो आपण, ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी, मग आपण काय करतो, प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढतो, त्याच्या जागा काय लिहितो, ए इज इक्वल टू के बी, के म्हणजे कोण, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. मग इथे इज इक्वल टू घेतलं, के घ्यायच्या ऐवजी आपण काय घेणार आहे,
जी प्रोपोर्शनॅबिलिटी कॉन्स्टंट, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, के ने दाखवायच्या ऐवजी कुठलं चिन्ह वापरतोय आपण, जी वापरतो. मग पुढे तुमचं कोण येतं, एम वन एम टू, एम वन एम टू डिवायडेड बाय खाली कोण आहे, डी स्क्वेअर. समजलंय नियम काय सांगतो, एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम वन एम टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. ते जे ऑब्जेक्ट आहेत त्यांचे जे मासेस आपण एम वन आणि एम टू मानले त्याच्या प्रोडक्टशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि डी शी कसं आहे, डिस्टन्सशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल, पण त्याच्या स्क्वेअरशी. सो एफ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. हे आपण एकत्रितरित्या लिहिलं, एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम वन एम टू बाय डी स्क्वेअर. समजलं इथपर्यंत, चलो पुढं. मग हे प्रोपोर्शनॅलिटी साईन गेलं त्याच्या जागेवर काय आलं, इज इक्वल टू जी. हा जो जी आहे बाळांनो, हा जो जी आहे या जीला म्हणतात आपण आतापर्यंत जे वर सांगितलं ते ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट किंवा कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा त्यालाच म्हणतात युनिव्हर्सल कॉन्स्टंट. का तसं म्हणतात त्याला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन, सगळ्यात महत्वाचं युनिव्हर्सल कॉन्स्टंट, कारण याची व्हॅल्यू कुठल्याही ऑब्जेक्टसाठी घेतली तरी ठरलेली आहे. तुम्ही दोन वेगवेगळे पार्टिकल छोटे छोटे घेतले काय, पृथ्वीच्या पृथ्वीचं सोडा, विश्वातले कुठले पण दोन ऑब्जेक्ट घेतले आणि त्यांच्यामधील फोर्स ऑफ अट्रॅक्शन बद्दल बोलताय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल बोलताय, तर जी ची व्हॅल्यू ठरलेली आहे 6.67 × 10⁻¹⁻ न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. ही त्याची व्हॅल्यू ठरलेली, ती बदलत नाही. युनिव्हर्सल कॉन्स्टंट कॉन्स्टंट आहे आणि कुठलेही दोन ऑब्जेक्ट घेतले तरी ती बदलत नाही, म्हणून याला काय म्हटलं गेले, युनिव्हर्सल कॉन्स्टंट. कॅव्हेंडिश नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने ही व्हॅल्यू शोधली. जी व्हॅल्यू किती आहे, 6.67 × 10⁻¹⁻ न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. कुणी शोधली ही व्हॅल्यू, कॅव्हेंडिश. सर ही डिश खायची का, सॉरी ही डिश लक्षात ठेवायची का, तर नाही लक्षात ठेवायची. ह्यांचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं नाही आहे, फक्त व्हॅल्यू लक्षात राहिली तर चांगलंच आहे. 6.67 × 10⁻¹⁻ न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर, हे आहे त्याचं युनिट. हे काय आहे त्याचं युनिट, कसलं युनिट, एस आय युनिट. कसलं युनिट, एस आय युनिट. आता सर हे एस आय युनिट म्हणजे काय, एस आय युनिट ऑफ जी. हा एस आय हा शब्द कुठून आला सर, हे परीक्षेला येणार का, अजिबात नाही सर. शिकवताय कशासाठी, प्रत्येक गोष्ट परीक्षेसाठी शिकवायची नसते, तुमची शंका निरसन व्हावं की एस आय युनिट म्हणजे काय. एस म्हणजे काय, ऍक्च्युली हा शब्द फ्रेंच आहे, सिस्टीमे, आय इंटरनॅशनल ए, म्हणजे इंग्रजीत जर सांगायचं झालं हा फ्रेंच आहे. मग याचा अर्थ काय होतो, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. सिस्टीमा सिस्टीमे इंटरनॅशनल दा युनिट्स नावाची कॉन्फरन्स 60-62 दशकामध्ये, 60-62 आसपास फ्रान्समध्ये झाली, पॅरिसमध्ये झाली, जिचं मी सांगितलं त्याचं नाव काय सांगितलं त्यांनी, त्या कॉन्फरन्सचं नाव काय होतं, एक ज्या नावाखाली ते एकत्र आले, सिस्टीमे इंटरनॅशनल दा युनिट्स, इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन होतं इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. त्याच्यामध्ये ठरलं की कुठल्या क्वांटिटी साठी कोणतं युनिट वापरायचं, कारण वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळं युनिट वापरलं जायचं. तुम्हाला आठवत असेल बघा, अजून पण आपल्या गावामध्ये भागामध्ये जुने लोक फुटात अंतर सांगतात, किती फूट अंतर आहे, चांगलं तुमच्या जागेला किती फुटाचा फ्रंट आहे. आपण शाळेमध्ये कधी फूट वापरतो का, खूप रेअरली वापरतो. आपण काय वापरतो, मीटर, किलोमीटर. आता किलो सेंटी हे प्रिफिक्स आहेत, तुम्हाला ते पण थोडंसं नंतर सांगेल मी. मीटर वापरलं जातं, काही ठिकाणी यार्ड वापरलं जातं अंतर मोजण्यासाठी. जर मग याच्यात काय व्हायचं, कन्फ्युजन व्हायचं, आणि त्या कन्फ्युजन टाळण्यासाठी याच्यात असं ठरलं की आपण हे युनिट मान्य करूया. म्हणजे लेंथ मोजायचं असेल तर ते कशात मोजायचं, मीटरमध्ये मोजायचं. मास मोजायचं असेल तर पाऊंडमध्ये मोजत बसू नका, कशात मोजा, तोळ्यात नका मोजू, तर कशात मोजा, किलोग्रॅममध्ये मोजा. कशात मोजा, किलोग्रॅम. हे ज्या ज्या कॉन्फरन्समध्ये ठरलं आणि त्यातून जी सिस्टीम उदयाला आली ती झाली एस आय सिस्टीम. मग एस आय सिस्टीममध्ये जीचं युनिट, एस आय सिस्टीममध्ये जीचं युनिट. मग आता आपल्याला कळले, मग अशा आपण सोडवलं, एफ इज इक्वल टू जी एम वन एम टू बाय डी स्क्वेअर. चला, युनिट कोणासाठी काढतोय आपण, युनिट कोणाचं काढायचं आपल्याला, जीचं. मग ज्याचं युनिट काढायचं त्याला बाजूला घ्या, काय फॉर्म्युला होईल त्याचा, जी बाजूला ठेवलं, डी स्क्वेअर इकडे भागिले डिनोमिनेटर, इकडे आल्यावर
गुणिले होणार, काय होणार, हा मूळचा एफ इकडं कोण झालं, डी स्क्वेअर डिवायडेड बाय हे इकडं गुणिले इकडे आल्यावर भागिले एम वन एम टू. समजलं इथपर्यंत? समजलंय का? ठीक. आता बघा एस आय युनिट ऑफ जी, एस आय युनिट ऑफ जी. तुमचं फिजिक्सवर चांगलं कमांड पाहिजे मग अडचण नाही येणार. हे कोण आहे? फोर्स. नववीमध्ये फोर्स बद्दल बरंच डिटेल पाहिलेले आपण, त्याच्या आधी सुद्धा तुम्ही ते पाहिलेलं आहे. मग फोर्सचं एस आय युनिट काय आहे? न्यूटन. फोर्सचं एस आय युनिट काय आहे? न्यूटन. आठवतंय का एक न्यूटन म्हणजे काय? वन किलोग्राम मास असणारा ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये किती अॅक्सलरेशन प्रोड्यूस झाली पाहिजे? वन मीटर पर सेकंड स्क्वेअर. एनी फोर्स विच प्रोड्युसेस अॅक्सलरेशन ऑफ वन मीटर पर सेकंड स्क्वेअर कोणत्या मासमध्ये? इन द बॉडी ऑफ द मास वन के जी. मग ते जे फोर्स असतं इट इज सेड टू बी वन न्यूटन. सर परीक्षेला येणार आहे का? नाही, आठवण करून दिली. काय असतं? न्यूटन. सीजीएस युनिट काय आहे? डायन. फोर्स सीजीएस युनिट काय आहे? डायन. आणि वन न्यूटन इज इक्वल टू 10^5 डायन. शिकले ना तुम्ही? एनर्जी एस आय युनिट जूल, सीजीएस युनिट अर्ग. काय अर्ग? वन जूल इज इक्वल टू 10^7 अर्ग. 10^7 अर्ग असू द्या डोक्यात. सो न्यूटन. फोर्स कशामध्ये मोजलं? न्यूटन. डिस्टन्स कशामध्ये मोजतोय आपण? मीटर त्याचा स्क्वेअर. मास कशामध्ये मोजलं आपण? किलोग्राम. हे पण दुसरं पण कोण आहे? मास. कशात मोजलं? किलोग्राम. काय होणार बघा, न्यूटन मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय किलोग्राम स्क्वेअर. हेच कसं लिहिलं जातं? न्यूटन मीटर स्क्वेअर हे तिरकी रेषा म्हणजे पर हे भागिले किलोग्राम स्क्वेअर. काय वापरलं तो युनिट बघा बरं मी, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. आणि व्हॅल्यू ठीक आहे, ही प्रॅक्टिकली शोधली गेलेली आहे. 6.67 एखादी मेथड वापरून 6.67 × 10^-11 न्यूटन मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय किलो म्हणजे दॅट इज न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. काही वेळेस तुम्हाला ते असं पण लिहिलेलं दिसेल काही ठिकाणी. काय शोधलं आपण? न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. मग हे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर कधी कधी तुम्हाला असं लिहिलेलं दिसेल, हे न्यूटन मीटर स्क्वेअर. पॅनिक नाही व्हायचं. मग घातांकाच्या नियमानुसार आपण असं शिकलोय, 1/a^m इज इक्वल टू काय होतो? a^-m. मग हे किलोग्राम स्क्वेअर वर आल्यावर काय होणार? kg^-2. kg^2 आलं लक्षात? म्हणजे हेच युनिट असं लिहिलेलं दिसलं तरी पॅनिक नाही व्हायचं. न्यूटन मीटर स्क्वेअर kg^-2 हे ऑलरेडी न्युमिरेटरला आहेत, त्यामुळे त्यांना काय आपल्या न्युमिरेटरला आणलेलं नाही, ते ऑलरेडी आहे. याला आपण आणलंय घातांकाच्या नियमानुसार. आलं लक्षात? मग ते वर आल्यानंतर n^m² kg^-2 असं पण होतं. हेच तुम्हाला पाठ करायचं, पण मी ऍडिशनली सांगितलं थोडं चेंज म्हणून. व्हॅल्यू किती आहे? काय आहे? 6.67 × 10^-11. आता जसं आता मी जे सांगतोय ते पेपरला येणार नाही. जसं आपण म्हणतो 1 N = 10^5 dyn. हे झालं एस आय युनिट, हे झालं सीजीएस युनिट. एस आय युनिट मधून सीजीएस युनिट मध्ये जाताना कितीने मल्टिप्लाय करावं लागतं? 10^5. तसं इथं 10^3 ने मल्टिप्लाय करावं लागतो. हे ऍडिशनल नॉलेज म्हणून सांगते, अजिबात पाठ करू नका. 6.67 × 10^-8 फोरच्या जागेवर डाईन, मीटरच्या जागेवर सेंटीमीटर स्क्वेअर आणि किलोग्रामच्या जागेवर ग्रॅम स्क्वेअर. हे याचं सीजीएस युनिट आहे. हे काय? याचं सीजीएस युनिट आहे. आणि सीजीएस युनिटमध्ये याची व्हॅल्यू किती असते? 6.67 × 10^-3, कारण याचा कन्वर्जन फॅक्टर 10^3 आहे. सर हे लक्षात ठेवायचं काय आहे का? अजिबात नाही. आलं लक्षात? लक्षात काय काय ठेवायचंय तुम्हाला? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटलाच युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणतात. कुणी शोधली व्हॅल्यू? चुकून आलाच वन लाइनर तर माहिती असू द्या. व्हॅल्यू काय याची? 6.67 × 10^-11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. आणि याचं युनिट हे तुम्हाला मी शिकवलं युनिट कसं काढायचं. युनिट पाठ ठेवा, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर कसं आलं ते सांगितलं. आता याच्यावर काही तोंडी प्रश्न जर आले, पेपर सेकंडचा लोड घेऊ नका. पेपर सेकंड धाड्याच्या खालचं म्हणजे क्वेश्चन तुमचा चॅप्टर संपला त्याच्या खाली जेवढे क्वेश्चन येत ना त्याच्या बाहेर कधी जातच नाही. आलं लक्षात? पाठांतर जिंदाबाद आपको समजून घेऊन म्हणजे आप काम सोपं होतं. तसं सायन्स पेपर फर्स्ट थोडासा पूर्ण अवघड जातो. त्याचं मेन कारण आहे आपलं काय होतं, सायन्सचा अभ्यास किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यास म्हटलं की आपलं म्हणजे गाईड पाठ करणे, नवनीत
गाईड म्हणजे नवनीत असं आपल्या ग्रामीण भागामध्ये आहे, किंवा काही जण टार्गेटचं टार्गेट पब्लिकेशनचं पुस्तक वापरत असतील, काही जण तुमचे सर काहीतरी सांगतील, मी असं काही तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला जे आवडेल ते पुस्तक तुम्ही वापरता. आणि आपल्या दृष्टीने अभ्यास म्हणजे काय, पहिल्या क्वेश्चन पासून शेवटच्या क्वेश्चन पर्यंत सगळं पाठांतर करत बसतो आपण. किती बार चाल तुमच्या डोक्यात, तुम्ही पेपरला गेल्यावर ते हँग होतं. सो पाठांतर करू नका, समजून घ्या गोष्टी. आणि पेपर फर्स्ट हा समजून घेण्याचा आहे. तुमच्या दड्याखाली जेवढे प्रश्न आहेत त्याच्यातून तुमचा सायन्सचा पेपर बोर्डाच्या दृष्टीने कव्हर होणार नाही. तुमचे तुम्ही कॉन्सेप्च्युअली क्लिअर असाल तर मात्र तो क्लिअर होईल. म्हणजे समजा इथे प्रश्न विचारला गेला तुम्हाला, देर आर टू ऑब्जेक्ट्स. समजण्यासाठी मी हे दोन ऑब्जेक्ट काढतोय असं त्यांनी सांगितलं की यांच्यामध्ये आत्ता जे फोर्स येते एफ आहे, आत्ता जे फोर्स येते काय आहे एफ आहे, नीट समजून घ्या. आणि मग त्यांनी सांगितलं पहिला जो ऑब्जेक्ट आहे त्याचं मास निंपट केलं, अर्ध केलं ऑफ द ओरिजिनल, आणि दुसऱ्याचं काय केलं दुप्पट केलं ऑफ द ओरिजिनल. ओरिजिनल मास जेवढा असेल याचे किती केलंय वन हाफ. मास ऑफ द फर्स्ट बॉडी इज मेड टू मेड किती केलं किंवा डिक्रीज टू वन हाफ ऑफ द ओरिजिनल व्हॅल्यू, अँड मास ऑफ द सेकंड ऑब्जेक्ट इज इन्क्रीज टू ट्वाईस ऑफ द ओरिजिनल व्हॅल्यू, मी दुप्पट केलं, किपिंग द डिस्टन्स सेम, त्यांच्यातलं अंतर बदललं नाही. व्हॉट विल बी द न्यू फोर्स, व्हॉट विल बी द न्यू फोर्स. मग आता हा काय, हे काय गणित आहे का, गणितासारखं नका सोडू याला, असं डोक्यात ठेवा ना. फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम वन एम टू, फोर्स इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर, पण त्यांनी सांगितलं डिस्टन्स कॉन्स्टंट राहतो त्यामुळे ह्याचा काही विषयच नाही. लक्षात येते, इथे मास मात्र दिलेले आहे, मासचा प्रोडक्ट बरोबर. सध्या ते काय म्हणतात एवढं एफ एवढं आहे, ज्यावेळेस एम वन आणि एम टू, समजा याचा मास काय मानू आपण एम वन, याचा मास काय मानू आपण एम टू, त्यावेळेस असणारा फोर्स किती आहे एफ बरोबर. आता काय केलं आपण, काय शिकलो यांच्या प्रोडक्टशी प्रपोर्शनल आहे, यांच्या प्रोडक्टशी प्रपोर्शनल आहे. मग ह्यांचा प्रोडक्ट जेवढ्या पटीने वाढेल तेवढ्या पटीने फोर्स वाढेल, किंवा जेवढ्या पटीने कमी होईल तेवढ्या पटीने फोर्स कमी होईल. मग एम वन किती केलाय अर्धा, नंतरचा मास किती आहे वन हाफ एम वन, किती आहे वन हाफ एम वन. नंतरचा मास किती आहे दुसऱ्या ऑब्जेक्टच, ओरिजिनलच्या दुप्पट केलंय ट्वाईस एम टू, टू टू कॅन्सल, किती राहिला नंतरचा प्रोडक्ट एम वन एम टूच राहिला. आधी किती होता एम वन एम टू, नंतर प्रोडक्ट किती राहिला एम वन एम टू. प्रोडक्ट बदलला का, फोर्स बदलेल का, फोर्स सुद्धा रिमेन्स कॉन्स्टंट, फोर्स रिमेन्स कॉन्स्टंट. याला गणितासारखं सोडवायची गरज नाही, थोडा ट्रेस द्या स्वतःला, थोडस एक पाऊल पुढे चला. पेपरला येणार आहे का तर मला शक्यता याची कमी वाटते. मग सर शिकवतोय कशासाठी, हे मी याच्यासाठी शिकवतोय की थिंकिंग प्रोसेस या पद्धतीने पाहिजे फिजिक्सला तुमची, याला गणित नका म्हणू. ही कॉन्सेप्ट आहे की याच्यामध्ये प्रोडक्ट ऑफ मास काय झालेलं आहे तेवढंच राहिलं, पहिल्याचा अर्धा झाला. समजा हे असं झालं असतं तर पहिला ऑब्जेक्ट आहे दुसरा ऑब्जेक्ट आहे, याचं मास पण दुप्पट केलं याचं मास पण दुप्पट केलं, किपिंग द डिस्टन्स सेम, किपिंग द डिस्टन्स सेम. व्हॉट इज द न्यू फोर्स, याचा मास किती आहे एम वन, याचं किती आहे एम टू, म्हणजे एफ डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम वन एम टू बरोबर. आता नंतरच्या केसमध्ये, ही पहिली केस, न्यू केसमध्ये आता नवीन मास किती झालं ट्वाईस एम वन, किती झालं ट्वाईस एम वन. नंतरच्या केसमध्ये किती झालं ट्वाईस एम टू, म्हणजे टोटल किती झालं टू इंटू टू फोर. आधी किती होतं एम वन एम टू, आता किती झालं फोर एम वन एम टू, म्हणजे किती पटीने वाढलं फोर टाइम, म्हणजे किती झालं फोर टाइम्स. फोर सुद्धा किती पटीने वाढणार फोर टाइम्स, न्यू फोर्स इज फोर टाइम्स ऑफ द ओरिजिनल. समजलं, एवढं सोपं आहे, प्रत्येकच वेळेस त्याला गणित म्हणून सोडवायची गरज नाही. कळलं मी काय सांगतोय तो, ठीक आहे चलो. त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मी, हे सगळं झालंय सांगून. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट बद्दल बोलून झालं आपलं, हा त्याची डेफिनेशन जर तुम्हाला सांगायची झाली ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची, तर काय सांगता येईल पुस्तकाने जर सांगितली असेल तर पहा, आता जी इज इक्वल टू काय आहे एफ एम वन एम टू डिवायडेड बाय डी स्क्वेअर. पोचलो होतो मग अशा आपण याच्यापर्यंत बरोबर आहे ना, एस आय युनिट काढताना. समजा आता कल्पना करा ते जे दोन ऑब्जेक्ट आहेत, पहिला ऑब्जेक्ट त्याचं मास आहे युनिट मास, म्हणजे किती
वन केजी. दुसरा ऑब्जेक्ट समजा त्याचा मास किती आहे, युनिट मास अर्थात वन केजी. त्यांच्यातलं अंतर युनिट डिस्टन्स अर्थात वन मीटर. म्हणजे थोडक्यात आपण अशा गोष्टीतलं फोर्स काढतोय. कशा गोष्टीतलं फोर्स काढतोय हा असा न लिहिता असा लिहिला असता फॉर्म्युला, हे चुकले बरं का, हे असं नाही. जी इज इक्वल टू काय येतो, एफ डी स्क्वेअर डिवायडेड बाय काय लिहायला पाहिजे होतो मी, एम वन एम टू. आणि नियमानुसार कसं लिहायला पाहिजे, एफ इज इक्वल टू जी एम वन एम टू डिवायडेड बाय डी स्क्वेअर. ठीक आहे, मग आता पहा एम वन च्या जागेवर काय ठेवणार आहे आपण, वन के जी. एम टू च्या जागेवर काय ठेवणार आहे, वन के जी. डिस्टन्स कशा किती ठेवणार आहे, वन मीटर. म्हणजे देर इज अ केस इफ हेअर देर इज अ ऑब्जेक्ट देर इज अनदर ऑब्जेक्ट हुज मासेस आर, याचा मास किती, वन के जी, याचा मास सुद्धा वन के जी, अँड देअर केप ॲट अ डिस्टन्स ऑफ वन मीटर. ऑब्व्हियसली देर विल बी फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन अकॉर्डिंग टू न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्यांच्यामध्ये काय असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. का बरं, एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अनदर ऑब्जेक्ट, बरोबर. ते जे फोर्स आहे त्याला काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय म्हणतो त्याला आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता या उदाहरणात ह्या स्पेशल केसमध्ये आपण कोणामधलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स घेतो आहोत, युनिट मासेस, युनिट मासेस ऍट युनिट डिस्टन्स, ऍट युनिट डिस्टन्स. एकमेकांपासून किती अंतरावर, युनिट डिस्टन्स एक मीटर एवढ्या अंतरावर. यांच्यात असणारा फोर्स बद्दल आपण बोलतो आहोत. सो एफ इज इक्वल टू जी, एम वन च्या जागेवर किती टाकलं आपण, वन. एम टू च्या जागेवर किती टाकलं, वन. अंतर पण किती आहे, वन. देअरफोर एफ इज इक्वल टू जी. स्क्वेअर ऑफ डिस्टन्स वनचा स्क्वेअर वनच येणार, वनचा स्क्वेअर येणार किती आहे, वन. मग अशा परिस्थितीत जी म्हणजे फोर्सच आहे. जी म्हणजे कोण आहे, फोर्स. पण स्पेशल केस मधलं फोर्स आहे. ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट त्यांचा मास किती पाहिजे, वन के जी म्हणजे युनिट मासेस, आणि दे आर केप्ट ऍट अ डिस्टन्स ऑफ किती अंतरावर ठेवलेलं पाहिजे, वन मीटर म्हणजेच युनिट, युनिट डिस्टन्स. थोडक्यात जर तुम्हाला हे मराठीत सांगा असं मी सांगितलं असतं, मग आपण ते कॉन्सेप्च्युअली इंग्लिशमध्ये करू, आपल्या मनाने तयार करता येतो, प्रत्येक गोष्ट पाठांतर करायची गरज नाही. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज द फोर्स, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणामधलं, दोन ऑब्जेक्ट ज्यांचं मास किती आहे, वन के जी, दोघांचं पण वन के जी म्हणजे युनिट मासेस, याचं पण युनिट आणि याचं पण युनिट, आणि किती अंतरावर ठेवलेले पाहिजेत, युनिट डिस्टन्स. सो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू युनिट मासेस, बिटवीन टू युनिट मासेस प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स, प्लेस्ड ॲट युनिट डिस्टन्स किंवा सेपरेटेड बाय युनिट डिस्टन्स. एकमेकांपासून किती अंतरावर पाहिजेत, वन मीटर. सर नाही कळलं, बघा तुमचं टेक्स्टबुक काय सांगतं. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण काय सांगितलं, जी इज इक्वल टू एफ, म्हणजे जी इज इक्वल टू कोण आहे, एफ. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणामधलं, ऍक्टिंग बिटवीन कोणामध्ये, युनिट मासेस, दोन्ही ऑब्जेक्ट त्यांचं मास किती होतं, वन के जी, वन के जी, दॅट इज युनिट मास. केप्ट ऍट अ युनिट डिस्टन्स अवे फ्रॉम इच अदर, एकमेकांपासून किती अंतरावर ठेवलेले आहेत, युनिट डिस्टन्स. दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. सो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग बिटवीन युनिट मासेस केप्ट ऍट युनिट डिस्टन्स फ्रॉम इच अदर. समजलेलं आहे. सो थोडं व्यवस्थित जर समजून घेतलं तर पेपरला लिहायला आपल्याला काय अडचण येणार नाही. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू बाकीच्या गोष्टीबद्दल मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, हा जो टॉपिक आहे याला आपल्याला वेळ लागणार आहे, म्हणजे मी याला जास्त वेळ घेईल असं मला वाटतंय. डेरिवेशन ऑफ इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी विथ द हेल्प ऑफ केपलर्स लॉ, केपलरचा नियम वापरून, केपलरचे नियम वापरून आपल्याला हे सिद्ध करून दाखवायचंय. काय डिराईव्ह करायचंय, इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. इनवर्स स्क्वेअर लॉ म्हणजे काय, आपण आता सांगितलं एफ इनवर्सली प्रपोर्शनल टू डी स्क्वेअर.
म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे जे काय आहे डिस्टन्सच्या स्क्वेअरशी कसं प्रपोर्शनल आहे इनवर्स, म्हणून इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी कशाच्या साहाय्याने सोडवायचं आपल्याला केपलर्स लॉ, कशाच्या साहाय्याने केपलर्स लॉ. आता केपलर्स लॉचं थर्ड स्टेटमेंट वापरणार आहे आपण. पुढलं थर्ड स्टेटमेंट काय शिकलो आपण, थर्ड स्टेटमेंट टी स्क्वेअर डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब लॉ ऑफ पिरियड. स्क्वेअर ऑफ ऑर्बिटल पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट, असं आपण समजून घेतलं. मी तुम्हाला तिथे असंही सांगितलं होतं हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे याचा अर्थ त्यांचा रेशो कॉन्स्टंट राहतो, त्यांचा रेशो काय राहतो कॉन्स्टंट राहतो. तो रेशो आपण समजा के घेऊ शकतो, टी स्क्वेअर डायरेक्टली, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब, दोघं डायरेक्टली प्रपोर्शनल असतील तर त्यांचा रेशो कॉन्स्टंट असतो. सो टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब कसं राहणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे. ही जर व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते तर ह्याचा रेशो रेसिप्रकल सुद्धा कॉन्स्टंट राहणार, आर क्यूब बाय टी स्क्वेअर सुद्धा काय राहणार आहे कॉन्स्टंट. म्हणजे समजा के असेल तर वन बाय के होणार, पण ती व्हॅल्यू सुद्धा कॉन्स्टंटच आहे ना. म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी समजा आर रेशो पाच येतोय तर याचा रेशो किती होईल वन बाय फाईव्ह, मग वन बाय फाईव्ह ही सुद्धा फिक्स व्हॅल्यू आहे ना, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. म्हणजे आज वन बाय फाईव्ह ची व्हॅल्यू वेगळी येते, उद्या कॅल्क्युलेट केल्या वेगळी येते, तिसऱ्यांदा केल्या वेगळीच केली येते, असं काय होतंय का, लक्षात येत आहे का. म्हणजे थोडक्यात काय मला सांगायचंय, हे टी स्क्वेअर डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब अर्थात त्यांचा हा रेशो कॉन्स्टंट आहे टी स्क्वेअर बाय आर क्यूब. म्हणजेच काय आर क्यूब बाय टी स्क्वेअर सुद्धा कसा असतो कॉन्स्टंट असतो. बरं, हा एक मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि हे सिद्ध करत असताना अजून एका महत्वाच्या गोष्टीची गरज पडणार आहे आपल्याला. आपण असं स्टेटमेंट केपलरच्या पहिल्या नियमामध्ये आपण असं काय सांगितलंय ऑर्बिट ऑफ द एनी प्लॅनेट अराउंड द सन कशी असते इज अन इलिप्स, इज अन इलिप्स. इथे आपण ती सर्क्युलर ग्रहित धरणार आहे, इलिप्टिकल ग्रहित धरणार नाही. काय धरणार आहे सर्क्युलर ऑर्बिट. मग सर्क्युलर ऑर्बिट आहे म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये तो ऑब्जेक्ट असेल तर कालचा लेक्चर आपल्याला आठवत असेल सर्क्युलर मोशन साठी एका फोर्सची गरज आहे, त्या फोर्सला काय म्हणतात सेंट्रीपेटल फोर्स. तुम्हाला आठवत असेल तर बघा सेंट्रीपेटल फोर्स बद्दल तीन मुद्दे मी सांगितले होते की ते खूप महत्वाचे आहेत, परीक्षेला नाही लिहावे लागले तरी महत्वाचे आहेत. सर्क्युलर मोशन साठी नेसेसरी फोर्स म्हणजे कोण सेंट्रीपेटल फोर्स, फाय सेंट्रीपेटल डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर. ऑल्सो मी अजून एक पॉईंट सांगितला होता ऑलवेज अलॉन्ग दी रेडियस, बरोबर. त्यापैकी सगळ्यात महत्वाचं कुठला आता इथे सर्क्युलर मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन इज पॉसिबल ड्यू टू द सेंट्रीपेटल फोर्स. मग कोणतं सेंट्रीपेटल फोर्स, दॅट सेंट्रीपेटल फोर्स इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड सन. हे नेसेसरी सेंट्रीपेटल फोर्स फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन इज प्रोव्हाइडेड बाय काय म्हणलं कळलं का, याच्या आणि याच्या सर्क्युलर मोशन साठी म्हणजे अर्थ सर्क्युलर मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन कशाची गरज आहे सेंट्रीपेटल फोर्स इज रिक्वायर्ड. That necessary centripetal force is provided by gravitational force between these two objects. तर का असेल यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वापरा न्यूटनचा नियम युनिव्हर्सल लॉ वापरा. याचं मास माना समजा कॅपिटल एम, याचं मास बरं याचं मास माना एम वन जसं शिकलोय तसंच, याचं मास माना एम टू, त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स म्हणजे हे झालं डिस्टन्स. दीज आर एनी टू बॉडीज, युनिव्हर्स मधल्या कुठल्या पण दोन बॉडीजला ते लागू होतं ना. काय सांगतो हा नियम, एव्हरी ऑब्जेक्ट ऑफ द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अनदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे यांच्यातलं फोर्स असणार आहे एफ इज इक्वल टू जी एम वन एम टू बाय डी स्क्वेअर. हे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे इट विल प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स, इट विल प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स फॉर द सर्क्युलर मोशन, फॉर द सर्क्युलर मोशन. या गोष्टीचा वापर करून आपल्याला हे सिद्ध करून दाखवायचं आहे एफ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. काय सिद्ध करून दाखवायचंय एफ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. अजून काही गोष्टींची याला गरज पडणार आहे, कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज पडणार आहे ह्या डेरिव्हेशनसाठी, हे जे एक्सप्रेशन आपल्याला डिराईव्ह करायला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टींची गरज पडणार आहे. पहिली कशाची गरज पडणार आहे, मी फक्त काय गरज पडणार आहे एवढं सांगतो आणि उद्याच्या लेक्चरला आपण ते घेऊ. सो जास्त पॅनिक होऊ नका, कंटाळा आलाय नाही ना, ठीक आहे. पहिलं तुम्ही हे लक्षात ठेवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण याला असं लिहूया
ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हे समजण्यासाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्स एफ इज इक्वल टू काय रे बाळांनो, जी एम वन एम टू अपॉन डी स्क्वेअर, ह्याची गरज तुम्हाला पडू शकते. दुसरं सेंट्रीपेटल फोर्स, सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू, काल मी हा फॉर्म्युला सांगितला आठवते का, एम व्ही स्क्वेअर बाय आर, एम व्ही स्क्वेअर बाय आर. एम म्हणजे कोण, मास ऑफ द ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, व्ही इज द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट. व्हेलॉसिटी नका शब्द वापरू, त्याचं कारण आहे आता नाही सांगत बसत. स्पीड काय वापरूया, स्पीड, स्पीड आणि व्हेलॉसिटी वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. व्हेलॉसिटी व्हेक्टर क्वांटिटी आहे, ज्याच्यात मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही येतं, आणि स्पीडमध्ये फक्त आपल्याला काय अपेक्षित आहे, मॅग्निट्यूड अपेक्षित आहे. लक्षात येतंय, सर्क्युलर मोशन मध्ये डायरेक्शन चेंज होत राहते, कॉन्स्टंट राहत नाही, स्पीड कॉन्स्टंट राहतं, व्हेलॉसिटी चेंज होत राहते. बघा मी काय सांगतोय, स्पीड कॉन्स्टंट राहतं, व्हेलॉसिटी चेंज होत राहते, आणि व्हेलॉसिटी चेंज होत राही म्हणून असलरेशन असते, आणि ते असलरेशन म्हणजे सेंट्रीपेटल असलरेशन. पेपरला येणार आहे का, प्रत्येक गोष्ट फक्त पेपरलाच येणार आहे का, समजून घेण्यासाठी सुद्धा करायची. फी कोण आहे, स्पीड त्याचा स्क्वेअर, आणि आर म्हणजे कोण, रेडियस ऑफ द ऑर्बिट, रेडियस ऑफ द ऑर्बिट. तिसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला जी समजून घ्यायची, ती खूपच महत्वाची आहे, थोडं त्याच्याबद्दल एक्सप्लेन करून सांगतो. देर इज अ ऑब्जेक्ट, आपण सांगितलं ज्याचं मास किती आहे, एम एवढा आहे, सर्क्युलर मोशन मध्ये आहे, हे त्यांच्यातलं अंतर आहे असं गृहित धरा. समजा इथं आपण ते कशाने दाखवले, आर. मग सेंट्रीपेटल फोर्स काय आहे, एम व्ही स्क्वेअर बाय आर, काय आहे, एम व्ही स्क्वेअर बाय आर. सो इयत्ता नववीला तुम्ही शिकलेला आहात, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स कवर्ड, बरोबर का, डिस्टन्स कवर्ड डिवायडेड बाय टाइम टेकन, ते डिस्टन्स कवर करण्यासाठी घेतलेला कालावधी, टाइम टेकन, असं शिकलंय ना, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स कवर्ड डिवायडेड बाय टाइम टेकन. सो बाळांनो, ज्या वेळेस एक पार्टिकल एखादा ऑब्जेक्ट असा फिरायला सुरुवात करतो आणि एक रिव्होल्यूशन पूर्ण करतो, काय पूर्ण करतो, एक रिव्होल्यूशन पूर्ण करतोय, फॉर वन रिव्होल्यूशन, फॉर वन रिव्होल्यूशन. सांगा मला आता, एका रिव्होल्यूशन मध्ये डिस्टन्स किती कव्हर केलं जातो, पाठांतराचे परिणाम आहेत, आपली मेंदू फुटतो पार. आपण फक्त ना, मी हे पाठ केलंय का असला विचार करतो, सरळ आहे, पार्टिकल इथून चालू होतो, अलॉंग दी सरकमफरन्स फिरतो, अलॉंग दी सरकमफरन्स म्हणजे ज्यावेळेस एक रिव्होल्यूशन पूर्ण करतो त्यावेळेस त्याने डिस्टन्स किती कव्हर केलेलं असतं, सरकमफरन्स ऑफ द सर्कल, किती डिस्टन्स कव्हर केलेलं असतं, सरकमफरन्स ऑफ द सर्कल, दॅट इज पेरीमीटर ऑफ द सर्कल, काय, पेरीमीटर ऑफ द सर्कल. मग डिस्टन्स कवर्ड इज इक्वल टू पेरीमीटर ऑफ द सर्कल, दॅट इज इक्वल टू टू पाय आर, किती असतं, टू पाय आर. कालच मी सांगितलं ज्यावेळेस आपण तिसरा नियम सांगत होतो केपलरचा, व्हॉट इज पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन, एक रिव्होल्यूशन कम्प्लीट करायसाठी लागलेला कालावधी म्हणजे कोण, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. मग टाइम टेकन फॉर वन रिव्होल्यूशन, एका रिव्होल्यूशन साठी लागलेला कालावधी म्हणजे पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, दॅट इज इक्वल टू टी. समजले इथपर्यंत, फॉर वन रिव्होल्यूशन डिस्टन्स कवर्ड इज इक्वल टू टू पाय आर, आणि त्याच्यासाठी लागलेला कालावधी किती, त्याच्यासाठी लागलेला कालावधी किती, टी. सर लागलेला कालावधी किती, टी, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. बरं, इयत्ता नववी, फी इज इक्वल टू डिस्टन्स कवर्ड डिवायडेड बाय टाइम टेकन. मग फॉर वन रिव्होल्यूशन डिस्टन्स कवर्डच्या जागा काय आलं, टू पाय आर, काय आलं, टू पाय आर, टाइम टेकनच्या जागा काय आलं, टी. सो फी इज इक्वल टू टू पाय आर बाय टी, टू पाय आर बाय टी. हे उचलायचं आहे आणि ह्या इक्वेशन मध्ये टाकायचं, उद्या टाकणार आहे आपण ते, आलं लक्षात, म्हणजे कसं सोडवायचं हे मी तुम्हाला सांगितलं. आणि तिसरी एक गोष्ट, शेवटच्या टप्प्यात तुम्हाला बाय केपलर्स लॉ असं म्हणायचं आहे, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, अर्थात टी स्क्वेअर बाय आर क्यूब कसा असतो, कॉन्स्टंट असतो, आर क्यूब, आणि याचा रेसिप्रोकल मग कोण येणार, आर क्यूब बाय टी स्क्वेअर सुद्धा कसा असतो, कॉन्स्टंट. आलं लक्षात, आलं लक्षात. सो ह्या ज्या गोष्टी आहेत या त्या एक्सप्रेशनच्या, जे 3 मार्काला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, त्याच्या बेसिक कीज आहेत. आलं लक्षात, पहिलं तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं असेल, तो सिद्ध करायचा आहे शेवटी, हा युटिलाइज करावा लागत नाही, वापरावा लागत नाही. आपल्याला सिद्ध काय करायचं, एफ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डी च्या ऐवजी आर वापरू, एफ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, हे तुम्हाला सिद्ध करायचं.
तुमची सुरुवात होते, तुम्ही एक सर्क्युलर मोशन मधल्या ऑब्जेक्टला कन्सिडर करता, मग त्याचा सेंट्रिपिटल फोर्स एवढे एवढे आहे, म्हणजे केवढं केवढं आहे, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू आपण असं म्हणतो एम व्ही स्क्वेअर बाय आर आहे. काय म्हणतो? एम व्ही स्क्वेअर बाय आर. मग आपण सांगतो की एका रिव्होल्युशनसाठी फी किती येतो हे सगळं एक्सप्लेन करावं लागतं, जसं मी आता केलं. उद्या मी परत सांगणार आहे किती आलं फी, 2πr/t. मी एक बेसिक आयडिया देतोय. मग काय झालं, त्या फीच्या जागेवर टाकावं लागतो 2πr. मग एफ इज इक्वल टू काय होतो, एम इंटू 2πr/t ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय आर. मग फक्त मॅथ, इथून पुढे फक्त मॅथ्स आहे, गणित तुम्हाला जे कळतं ते, याचा स्क्वेअर करायचा. हे एम, याचा स्क्वेअर काय झाला, 4. पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर. आर चा स्क्वेअर आर स्क्वेअर. खाली टी चा स्क्वेअर टी स्क्वेअर. खाली परत कोण आहे, आर. मग परत एफ इज इक्वल टू, थोडंसं रिअरेंज करून लिहा, 4 एम पाय स्क्वेअर आर स्क्वेअर टी स्क्वेअर, आणि हा खालचा तुमचा आर. ठीक आहे. आता एखाद्याला वाटेल की सर ह्या आरला आर कॅन्सल करू का, तर करू शकता तुम्ही, पण आपला मूळ उद्देश काय आहे, काय सिद्ध करायचं आहे आपल्याला, एफ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. एफ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. आता लक्षात घ्या, हा 4 हा एम हा पाय स्क्वेअर कॉन्स्टंटच राहणार आहे. काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. तर कसं काय, चारची व्हॅल्यू, आज पण 4 आहे, उद्या पण 4 आहे, परवा पण 4 आहे, 4च आहे, ती काय बदलणार नाही. पायची व्हॅल्यू 3.14 बदलणार आहे का नाही, तिचा स्क्वेअर सुद्धा बदलणार नाही. एम म्हणजे कोण आहे, तो ऑब्जेक्ट, जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत त्याचा मास बदलणार नाही. मग एवढं सगळं कॉन्स्टंट राहणार आहे, हे नंतर बाजूला ठेवू आपण, उद्या मी खूप डिटेल बोलेल. मी याला आर ने गुणलो, आर ने भागलो. सर कशासाठी केलं तुम्ही, हीच महत्वाची स्टेप याची, आर ने गुणलो आर ने भागलो, काय मिळालं मग मला आता सांगा बरं. एफ इज इक्वल टू 4 एम पाय स्क्वेअर, इथं काय मिळालं, आर क्यूब, इथं काय मिळालं, टी स्क्वेअर, आणि आर इंटू आर हा मूळचा आर आणि गुणलेला आर, काय झालं, आर स्क्वेअर. मग आता नीट लक्ष ठेवा, हा पोर्शन तर कॉन्स्टंटच आहे. ठीक आहे, 4 एम पाय स्क्वेअर. पुढे आर क्यूब बाय टी स्क्वेअर, आर क्यूब बाय टी स्क्वेअर, आणि हा उरलेला पार्ट 1/r². सर हे आर क्यूब बाय टी स्क्वेअर बद्दल तुमचं काय म्हणणं आहे, म्हणून तर सांगितलं मी आर क्यूब बाय टी स्क्वेअर कोण आहे, कॉन्स्टंट आहे. कारण केपलरचा तिसरा नियम काय सांगतो, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, म्हणजे टी स्क्वेअर बाय आर क्यूब कसं आहे, कॉन्स्टंट, म्हणजे त्याचा रेसिप्रोकल कोण आहे, कॉन्स्टंट. मग बाळांनो त्याचा रेसिप्रोकल हे कॉन्स्टंट, हे पण कॉन्स्टंट, ह्या कॉन्स्टंटला म्हणूया के. काय म्हणूया, के. म्हणजे काय झालं, एफ इज इक्वल टू के इंटू 1/r². मग अशी आपण शिकलो होतो, मी तुम्हाला आठवण करून दिली ती, ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी, ए इज इक्वल टू के बी. आता उलटा प्रवास, इज इक्वल टू के च्या जागा प्रोपोर्शनॅलिटी टाकू, इज इक्वल टू के च्या जागा प्रोपोर्शनॅलिटी टाकली, एफ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, असं हे सिद्ध करायचं असं. सर हे सगळं लक्षात ठेवायचं नाही, मला तुम्हाला बेसिक आयडिया काय द्यायची आहे फक्त, हे उद्या मी सगळं डिटेल सांगेल तुम्हाला. तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, अरे हा आपल्याला कशाची गरज आहे, सेंट्रिपिटल फोर्सची गरज आहे. काय असतो सेंट्रिपिटल फोर्स, एम व्ही स्क्वेअर बाय आर. दुसरी गरज कशाची आहे, म्हणून पाठांतर न करता तुम्ही हे सोडू शकता, मी गणितासारखं सोडवलं, मी काहीतरी पाठ केलं का याच्यातलं, नाही मी सांगितलं याच्यात गरज कशाची, सेंट्रिपिटल फोर्स. नंतर मला गरज कशाची, फीची. मग तो व्ही मला मिळतो इथं, व्ही इज इक्वल टू मिळतो, म्हणजे आपण मिळवायचा, व्ही इज इक्वल टू 2πr/t, ती व्हॅल्यू उचलायची आणि इथं टाकायची. त्याच्यात टाकल्यानंतर एक महत्वाची स्टेप आहे, आपल्याला काय करायचं, आर बाय आर ने गुणायचं, त्याच्यामुळे मग आपल्याकडे काय येतं, आर क्यूब बाय टी स्क्वेअर, जे की केपलरच्या नियमानुसार कसं राहतं, कॉन्स्टंट राहतं. आणि मग फक्त थोडंसं मॅथ्सचं नॉलेज वापरायचं, आणि एफ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, जे इन्व्हर्स स्क्वेअर लॉ आहे ना, ते आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. ते पेपरला कसं सोडवायचं, परीक्षेसाठी तुम्ही कसं सोडवायचं, हे आपण उद्याच्या लेक्चरला जरा डिटेल सांगायचा प्रयत्न करू. समजलेलं आहे, नक्की नक्की. ठीक आहे, आत्ताचं लेक्चर जे मी रेकॉर्ड केलं आणि कालचं लेक्चर जे रेकॉर्ड केलेलं आहे, कालच्या लेक्चरला थोडंसं बाजूला जागा शिल्लक असल्यामुळे एडिटिंग करावं लागलं. बाकी शिकवताना मी काही एडिट करत नाही, शिकवलेलं लेक्चर इथं शिकवलं मी परत घरी जाऊन पाहत सुद्धा नाही, त्यामुळे त्याला काही मला एडिट करावं लागत नाही. म्हणजे आत्ताचं लेक्चर सुद्धा तसंच तसंच येईल तुम्हाला, ते काही एडिट करणार नाही मी. ते तुम्हाला ॲपवर पण मिळेल, युट्यूबवर पण मिळेल, आणि जर युट्यूबवर आलं तर शक्यतो तुमच्या आसपास जेवढी मुलं आहेत 10वीला त्यांना तुम्हाला ते शेअर करायचं आहे. हो द्या फायदा सुट्टीचा.
काय हरकत आहे का? ठीक आहे, चलो थांबायचं. थँक्यू.